गाढव आणि मूर्ती एका गावात एक मूर्तिकार राहत होता तो देवदेवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली ती मूर्ती त्याला गिरायकाकडे पोचती करायची होती त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली गाढव रस्त्याने निघाले ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती मूर्तीची स्तुती करत होती काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती त्या मूर्ख गाढवाला वाटले की लोक आपलीच स्तुती करत आहेत आपल्यालाच नमस्कार करत आहेत म्हणून गाढव मोठ्या आयटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले त्याच्या मालकाने त्याला चुचकारून शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा आणला त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला ते ताळ्यावर आले आणि निमूट पुणे पुढे चालू लागले तात्पर्य शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार